नमस्कार, तबलावादन चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण भजनी टेका पुन्हा एकदा बघणार आहोत. मागे मी त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता. आज परत एकदा आपण तोच ठेका, त्याचे प्रकार, उठाण, लग्गी असं सगळं बघणार आहोत. तर आधी आपण भजनी ठेका आणि त्याचे प्रकार बघूया पुन्हा एकदा. धिन ना धिन धी नागे, धिन ना तिन ती नागे, धिन ना धिन ती नागे, धिन ना तिन ती नागे, धिन ना धिन ती नागे, धिन ना तिन ती नागे. सोपं जाण्यासाठी मी थोड्या आकड्यांमध्ये तुम्हाला सांगते. एक एक दोन, एक दोन तीन, एक एक दोन, एक दोन तीन. एक नंतर थांबायचं, एक दोन नंतर थांबायचं, एक दोन तीन नंतर पुन्हा जो एक येईल तो लगेच घ्यायचा आपण. एक एक दोन, एक दोन तीन, एक एक दोन, एक दोन तीन. धिन ना धिन धी नागे, धिन ना तीन ती नागे. त्याच्यानंतर आता ना फक्त आपला डबल करायचा आहे. धीना ना धिन धी नागे, धीना ना तिन ती नागे, धीना ना धिन धी नागे, धीना ना तिन ती नागे. धीनच्या ऐवजी आपण तिरकिट वाजवायचे. धीनच्या ऐवजी आपण तिरकिट वाजवणार आहोत. एका अक्षराच्या ऐवजी आपण चार अक्षर, त्यामुळे ती पटकन तेवढ्याच वेळात वाजवायचे. तिरकिट ना धिन धी नागे, त्यामुळे ते तिरकिट पटकन वाजणार म्हणजे. असा ऐकायला येईल.
धीती ता धेन धी नागे धीती ता तेन ती नागे सारखा तिथे मधल्या बोटामध्ये टी वाजवायचं शाईवर हाताची ऍक्शन अशी असणार आहे झाली
आता ह्याला जोडून लग्गी घ्यायची. धातीन नाता ताधीन धाना. पहिला तीन वाजवतोय, तिथे थाप नाही दिली तरी चालणार आहे. हा तीन नुसता इकडे सोडून द्यायचा आहे. तीन हा तीन ना ता आपण इथेच वाजतो, ताला मात्र थाप द्यायची. हा तीन ताला इकडे डग्यावर थाप. हा तीन तीन हा दुसऱ्या ताला थाप नाही द्यायची. हा तीन लग्गीपर्यंत वाजवते, त्याला जोडून तोड पण वाजवते, मग ती कशी वाजवायची ते सांगते. नंतरच्या दिन नंतर एक एक थांबायचं. दिन एक दोन दहा तीट, दिन एक दहा तीट, दिन एक दहा तीट, दिन एक दोन दहा तीट, दिन एक दहा तीट, दिन एक दहा तीट, दिन दहा तीट, दिन दहा तीट. थोडं स्पीड मध्ये थोडं जास्त थांबायचं, दुसऱ्या दोन्ही दिन नंतर कमी थांबायचं. तोड घेतली की लगेच मात्र ठेका परत मूळ ठेका सुरू करायचा आहे. भजनीचा धीन पहिला वाजला पाहिजे समेचा. तर एकदा कमी स्पीड मध्ये तुम्हाला सगळं ओळीत वाजवून दाखवते, मग नंतर जास्त स्पीड मध्ये वाजवून दाखवते. Thank you.
भजनी ठेका उठाण लग्गी असं झालेलं आहे. पुढच्या भागात आपण अजून लग्ग्या बघूयात आणि अजून वेगवेगळ्या प्रकारचे उठाण बघूया. धन्यवाद.